Have you come to receive a blessing from God? देवाकडून आशीर्वाद स्वीकारायला तुम्ही आलेले आहात का? Surely you will not be disappointed. पण नक्कीच तुम्ही नाराज होऊन जाणार नाही. You will go home with a smile on your face. तुम्ही आपल्या चेहऱ्यावर हास्य घेऊन घरी जाल. Just listen to what God has to tell you this evening. देवाला तुम्हाला आज रात्री जे काही सांगायचं आहे ते फक्त ऐका. Tune in your ears for some time. आपले कान काही वेळ त्याच्याकडे लावा. And see what God can do. आणि पहा देव काय करू शकतो. In all of your lives. तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये. Praise God. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Psalm chapter 50 verse 15. And call upon me in the day of trouble. I will deliver you and you shall glorify me. स्तोत्र 50 व त्यातलं 15 वचन असं सांगत आहे, संकटाच्या दिवशी मला हाक मार, मी तुला मुक्त करीन आणि तू माझे गौरव करशील. Praise God. देवाला धन्यवाद. What a glorious promise from the mouth of God. परमेश्वराच्या मुखातून निघालेलं काय वैभवशाली वचन आहे. God is saying. परमेश्वर म्हणतो, My son, my daughter. माझा मुला, माझा मुली. Call to me in the days of your trouble. तू संकट समयी माझ्या नावाचा धावा कर. For I am here to help you. कारण की मी इथे तुला सहाय्य करायला आहे. I am here to heal you. मी इथे तुला आरोग्य द्यायला आलो. I am here to deliver you. मी इथे तुला सुटका द्यायला आलो. Look at God's belief in each one of you. म्हणजे परमेश्वराचा आपल्या प्रत्येकावरचा, तुमच्या प्रत्येकावरचा विश्वास पहा. He believes that you're going to call him. परमेश्वर असा विश्वास ठेवतो की ही माणसं माझा धावा करणार आहेत. But how rare man calls upon God. पण किती तुरळक वेळेला, किती कमी वेळेला माणूस देवाचा धावा करतो ना. We call upon the whole world but God. आपण संपूर्ण जगाचा धावा करतो, सगळ्यांना हाक मारू, सगळ्यांना फोन करू, पण देव कधी आपल्या डोक्यात येत. Yet God says, तरी देव म्हणतो, I can deliver you. मी तुला सुटका देऊ शकतो. I can heal you. मी तुला आरोग्यही देईन. I can bless you. मी तुला आशीर्वाद देईन. Beloved people, माझ्या जमलेल्या प्रियानो, you may be religious. कदाचित तुम्ही धार्मिक असाल. You may even do outward devotions. आणि कदाचित तुम्ही बाहेरून भक्तीही करत असाल, दाखवत असाल की मी भक्ती करतो. And it assumes God's existence. आणि त्यातनं मग असं तर्क लावले जातात की देव अस्तित्वात आहे म्हणून हा भक्ती करतोय. But prayer in the day of trouble, संकट समयात जी प्रार्थना केली जाते, it shows that you believe that God exists. संकट समयी केलेल्या प्रार्थनेवरन कळतं की तुझा विश्वास आहे देवाच्या अस्तित्वावर. इट प्रूव्स, त्यातनं हे सिद्ध होतं, दॅट यू बिलीव इन गॉड, तुझा देवावर विश्वास आहे. दॅट यू बिलीव गॉड इज अ हेल्पर ऍट द टाइम्स ऑफ ट्रबल, त्यातनं हे सिद्ध होतं की संकट समयी मला मदतीला धावून येणारा देव जिवंत आहे. प्रेज गॉड, म्हणून त्या देवाला धन्यवाद. ही इज रेडी टू हेल्प यू, परमेश्वर तुम्हाला सहाय्य करायला तयार आहे. ही कॅन सेव्ह यू टू द अटमोस्ट, परमेश्वर तुम्हाला पार पराकाष्ठेला जाऊन वाचवेल. ही कॅन डू व्हॉट द वर्ल्ड कॅनॉट डू फॉर यू, ते जग तुमच्यासाठी करू शकत नाही, ते देव तुमच्यासाठी करू नका. मॅन हॅज लिमिटेशन्स, गॉड हॅज नॉट. माणसाला मर्यादा असतात, देवाला नाही. ही इज अ लिमिटलेस गॉड, तो मर्यादे पलीकडचा देव आहे. ही इज द गॉड हू क्रिएटेड द होल युनिव्हर्स, आणि तो देव असा आहे की ज्याने संपूर्ण सृष्टी निर्माण केली. अँड दॅट गॉड इज टेलिंग यू टुनाइट, आणि तो देव आज तुम्हा लोकांना सांगत आहे, माय चिल्ड्रन, माझ्या मुलांनो, कॉल फॉर हेल्प, तुम्ही माझ्याकडे मदत मागा. Do you need my help? तुम्हाला माझ्या मदतीची गरज आहे का? I am ready to help you. मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. He is showing to you. तो तुम्हाला दाखवतोय. That is more than a religion. की तो धर्माहूनही काहीतरी वेगळा आणि मोठा आहे. He is a God of relationship. तो नातं बांधणारा देव आहे. He is a loving God. तो प्रेमळ देव आहे. He is a merciful God. तो दयाळू देव आहे. Who can help people at all times. जो लोकांना सदोदित मदत करू शकतो. You know today. तुम्हाला माहिती आहे आज. People want a way out. माणसांना एक सुटकेचा मार्ग हवा असतो. They want answers to their umpteen questions. आणि माणसांना त्यांच्या अगणित प्रश्नांची उत्तर हवी असतात. They want solutions to their problems. माणसांना आपल्या समस्येचा उपाय हवा असतो. Today. आज. Why does man drink so much? माणूस दारूची नशा एवढी का करतो? Yes, man drinks too much. आज माणूस दारूची नशा खूप करतो. He smokes too much. आणि सिगरेट पण खूप पितो. He spends too much. आणि खूप पैसा खर्च करतो त्यावर. He drives recklessly. आणि ड्रायव्हिंग करताना पण कशी गाडी चालवतो. He laughs too little. आणि खूप कमी हसतो. Gets angry too fast. फार लवकर चिडतो. He has no patience. त्याला धीर नाही. He stays up too late. आणि माणूस आज रात्री उशिरापर्यंत जागा राहतो. Gets up early morning to work. आणि उठतो पाटे पाटे लवकर कामाला जायला. From dawn to dusk he is slogging. म्हणजे पाटे पासून रात्री पर्यंत त्याची मेहनत चालू आहे. He is working to the bone. आणि हडत ठिसूळ होईपर्यंत काम करत आहे. But what is there to show? पण हातात दाखवायसारखं काय आहे की मी एवढं कमवलं, एवढं मला मिळालं? Everything is blown away. सगळं तर उडत चाललं आणि उडून गेला आजवर. He sleeps late at night. रात्री उशिरा झोपणार. Gets up tired. आणि अगदी थकलेला असा सकाळी उठणार. He watches too much TV. खूप टीव्ही बघणार. Is addicted to many things. आणि अनेक गोष्टींचं व्यसन लावून घेणार.
He's addicted to cell phones today. Cell phones are vyasan laun gena. Today man cannot keep his cell phone down. Aaj manchala cell phone khali nahi thevta hai. Why? Ka? Because he wants some kind of stimulant in his life. Karan ki tyala jeevanamade kutlya tari paddhatichi ti chalna sarkhi havi hai. Because these things can ease his trouble. कारण की या ज्या सगळ्या गोष्टी असतात ना माणसाला असं वाटतं की या गोष्टी माझ्या त्रासांना कमी करतात. So he looks out for stimulants in all these things. आणि म्हणून माणूस काय करतो की या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतून त्यातनं काहीतरी मला प्रेरणा चालना काहीतरी मिळावं. But these stimulants are just temporary. परंतु यातनं माणसाला जी काही हलवणूक मिळते ती तात्पुरती आहे. The best stimulant on this earth is calling upon God. या जगामध्ये सगळ्यात उत्तम चालना तुम्हाला कुठून मिळत असेल तर ती केवळ देवाला हाक मारूनच मिळते. Praise the Lord. देवाला धन्यवाद. There is no other option. बाकी पर्यायच नाही आहे. There is no other way. बाकी दुसरा मार्ग नाही आणि पर्याय पण नाही. In your hard times, तुमच्या कठीण समयात only a strong God can help you. केवळ एक बलवान देवच तुम्हाला मदत करू शकतो. I have tried him, I have tested him, I have experienced him. मी त्याचे अनुभव घेतलेले आहेत, मी त्याची पारख केलेली आहे आणि मला कळलेलं आहे. And I have never seen anybody like him. आणि मी कधी त्याच्यासारखं कुणाला पाहिलेलं नाही. Bible says. बायबल म्हणतं. In 2 Kings chapter 20. दोन राजे 20वा अध्याय. There was a religious king whose name was Hezekiah. एक धार्मिक राजा होता भक्तिमान राजा ज्याचं नाव हिझकिया. Everything was going fine in his life. हिझकियाच्या जीवनामध्ये सगळं ठीकठाक चाललेलं. But suddenly one day he landed in the hospital. अचानक एके दिवशी मात्र तो दवाखान्यात आला. He had a boil on his feet that was not healing. त्याच्या पायाला एक गळवा झाला म्हणजे फोड झाला की जो बरा होईना. Some say it was ulcer, others say it was cancer. आता कोणी म्हणतात ते अल्सर झालेलं होतं, कोणी म्हणायला लागले तो कॅन्सर झालेला होता. No doctor could heal him. आणि एकाही डॉक्टरांना हिझकिया राजाला बरं करता येईना. He called many people. त्याने अनेक लोकांना त्यावेळेला बोलावलं. Many saints. अनेक साधू संत बोलावले. But nothing worked. पण त्यातनं काही त्याला सहाय्य झालं नाही. Finally he called a prophet whose name was Isaiah. आणि शेवटी त्याने त्या काळात एक देवाचा संदेशता होता यशया नावाचा त्याला बोलवलं. And he also shook his head and he said nothing can be done for you. यशयानी पण डोकं हलवलं आणि यशया पण त्याला म्हणाला की नाही तुमचं काही होऊ नाही शकत महाराज. यू हॅव लिटल टाइम. तुमच्याकडे वेळ फार कमी आहे महाराज. सो सेट युअर हाऊस इन ऑर्डर. तर तुम्ही तुमच्या घराची निर्वनिरव करा, सगळं ठीकठाक करा. बिकॉज यू शॅल नॉट लिव्ह, यू शॅल श्युअरली डाय. कारण तुम्ही काही फारसे जगणार नाही, तुम्ही मरणार आहात. Now, आता Hezekiah didn't know what to do. हिझकिया राजाला कळेना हे ऐकल्यानंतर की काय करायचं. He started numbering his days. तो आपले दिवस मोजायला लागला. He was afraid of death. आणि मग मृत्यूला घाबरायला लागला. He did not know what to do. त्याला कळेना ना की आता मी काय करू. Bible says. बायबल म्हणतं. In 2 Kings 20 verse 2. दोन राजे 20वा अध्याय दुसरं वचन. That was the time. त्या वेळेला Hezekiah decided. हिझकियाने ठरवलं. I will turn my face from the world and turn to God. मी माझा चेहरा जगापासून फिरवून देवाकडे And in that loneliness of his home, आणि त्याच्या त्या घरच्या एकांत अशा परिस्थितीत lying down on his bed, त्याच्या त्या बिछाण्यावरती तो पडलेला असताना he closed his eyes, त्याने आपले डोळे बंद केले and he prayed to God, आणि देवाला प्रार्थना सुरू केली. Oh God, आणि म्हणाला परमेश्वरा remember me, माझी आठवण ठेव. I have been faithful to you, मी तुझ्याशी विश्वासू राहिलो. I have been loyal to you, मी तुझ्याशी इमानाने वागलो. I have been truly right with you, मी सात्विकतेने तुझ्या समोर राहिलो. I was dedicated to you, मी तुझ्याशी समर्पित जीवन जगलो. I lived a committed life to you, एक करारी जीवन मी तुझ्याशी जगलो. I have served you with all my heart, आणि संपूर्ण हृदयाने मी तुझी सेवा केली. I did not deceive or cheat anybody, मी कुणाला फसवलं नाही, मी कुणाला धोका दिला नाही. I did what was right in your eyes, तुझ्या डोळ्यात तुझ्या नजरेत जे योग्य ते मी केलं. Please heal me, तर कृपया मला बरं कर म्हणाला. Bible says he wept profusely, आणि बायबल म्हणतं की तो भयंकर रडला, ढळा ढळा रडला. Now God has to honor such a man. आता परमेश्वराने अशा पद्धतीच्या माणसाचा मान करायला हवा. Because the one who believes in God. कारण की जो कोणी माणूस देवावर विश्वास ठेवतो. God will always honor him. देव नेहमी त्याचा मान करेल. Because कारण only those who believe in God, God will honor. जी माणसं देवावर विश्वास ठेवतात फक्त त्यांचाच देव मान करतो. Because that means Hezekiah somewhere believed that God is a merciful God, loving God, strong God. याचा अर्थ हेझकियाने कुठेतरी आपल्या मनामध्ये विश्वास ठेवला की देव चांगला आहे, देव कृपाळू आहे, देव दयाळू आहे. Only a man of God who believes that God is not deaf will call upon God. जो देवाचा दास यावर विश्वास ठेवतो ना की देव बहिरा नाहीये, देव ऐकतो,
तोच देवाला हाक मारतो. Only a man who believes that God exists will call upon God. ज्या माणसाचा ज्या देवाच्या दासाचा असा विश्वास आहे की देव अस्तित्वात आहे तोच देवाला हाक मारून त्याचा धावा करतो आणि देव त्याला उत्तर देतो. Only the person who believes that God is powerful to deliver him will call upon God. ज्या व्यक्तीचा असा विश्वास आहे ना की देव फार सामर्थ्यवान आहे मला सुटका द्यायला तोच व्यक्ती देवाला हाक मारतो आणि देव त्याला सोडवतो. Praise God. म्हणून देवाला धन्यवाद. Hezekiah was honored by God. तर हिजकिया राजाचा देवाने मान केला. God stopped the prophet Isaiah. आणि देवाने काय केलं त्या यशया संदेश त्याला थांबवला. God said. आणि देव त्याला म्हणाला. Tell him. की जाऊन त्याला हिजकियाला सांग. I have seen your tears. हिजकियाला सांग यशया की त्याचे अश्रू मी पाहिले. I have heard his cry. त्याचं रडणं मी ऐकलेलं आहे त्याला सांग. I have seen his tears. त्याचे अश्रू मी पाहिलेले आहेत त्याला सांग. I have heard his cry. त्याचं रडणं मी ऐकलेलं आहे त्याला जाऊन सांग. And he shall not die, he shall live. आणि तो मरणार नाहीये तो जगणार आहे हा निरोप त्याला जाऊन सांग. Praise God. देवाला धन्यवाद. God is a prayer answering God. परमेश्वर प्रार्थनेला उत्तर देणारा देव आहे. What did Isaiah do? मग यशयानी काय केलं? He said go and apply fig to that wound. यशयानी त्याला सांगितलं हिजकिया महाराजांना सांगितलं की तुम्ही एक काम करा तुमच्या त्या फोडाला त्या जखमेला अंजीर लावा. And on the third day you shall be healed. अंजीराचा लेप लावा आणि आजपासून तिसऱ्या दिवशी तुम्ही बरे व्हाल. And that king was healed on the third day. आणि तो राजा त्या दिवसापासून तिसऱ्या दिवशी बरा झाला. Praise God. म्हणून देवाला धन्यवाद. It will happen. होईल. Even in your life. तुमच्या जीवनात पण होईल. Humble yourselves. तुम्ही स्वतःला नम्र करा. Call upon God. आणि देवाचा धावा करा. You may have called today, call him again. आज तुम्ही त्याचा धावा केला असेल उद्या परत करा. Call him again. परत करा. I mean you have no option. म्हणजे आपल्याकडे पर्यायच नाहीये ना. God alone. देव एकटाच आपला पर्याय आहे ना मग रोज करा. देव एकटाच आपला पर्याय आहे दुसरा पर्याय नाही ना मग रोज करा ना. There is this sister. एक बहीण आहे. You must have heard the testimony last week. आणि गेल्या आठवड्यात त्या बहिणीची साक्ष तुम्ही ऐकली असेल. She came with her husband. आपल्या पतीला घेऊन ती आली. She had 9 miscarriages. 9 वेळा तिचा गर्भपात झाला म्हणजे दिवस राहायचे आणि बाळ पडायचं. You can imagine her turmoil. असं 9 वेळा तिच्या जीवनात झालं म्हणजे किती त्रास तिला झाला असेल. She was completely heartbroken. आणि तिने साक्ष सांगितली गेल्या शनिवारी की हृदय संपूर्णपणे तिचं तुटलं 9 वेळा तिचा असा गर्भपात. Every year she conceived. दर वर्षी तिला दिवस जायचे. Every year she became pregnant. दर वर्षी प्रेग्नंट राहायची. Suddenly she suffered miscarriage. अचानक काही ना काही व्हायचं तिचं बाळ पडायचं. One after the other the child was dying. एका मागे एक तिचं बाळ दर वर्षी मरायचं. What a trauma for the man and the woman. म्हणजे भयंकर छळ झाला असेल मानसिक रीत्या त्या पुरुषाचा आणि त्या स्त्रीचा. What kind of trouble is this? कुठल्या पद्धतीचा त्रास म्हणायचा याला? It must have hit her the hardest. म्हणजे किती त्रास झाला असेल त्या बाईला? I don't know whether she knew the gender of the child. मला माहिती नाही की तिला माहिती होतं का की तिचं बाळ मुलगा आहे का मुलगी आहे. I don't know whether they had given a particular name to that child. मला हे पण माहिती नाही की दिवस गेल्यानंतर ते मुलाचं का मुलीचे नाव मुलीचं नाव पण ठेवून टाकायचे का. If they had given the name that means 9 names they had given. म्हणजे 9 वेळा त्यांनी जर नाव ठेवून टाकलेली असतील तर 9 वेळा तिने नाव ठेवलं असेल की या वेळा मुलगा असेल तर हे नाव मुलगी असेल तर ते नाव. Maybe they bought tiny clothes for the लहान लहान कपडे घेतले असतील लहान लहान बाळाचे कपडे विकत घेतले असतील. Maybe they must have spread word around that you know that she's carrying. आणि लोकांना सांगितलं पण असेल चांगली बातमी लोकांना आनंदाची दिली असेल की मला दिवस गेले. Only to feel ashamed 9 times. आणि मग शेवटी फक्त लज्जा पदरी पडते की 9 वेळेला असंच झालं. Her whole world must have come to an end. म्हणजे तिचं जग कोसळलं असेल. Not just one or two but 9 times. एक दोनदा नाही हो 9 वेळेला तिच्या पोटातलं बाळ पडलंय. In other words 9 children died. म्हणजे 9 बाळ तिची मेली. Every time going through the same process same pain. दर वेळेला त्याच प्रक्रियेतन जायचं तोच त्रास सहन करायचा. 10th time. दहाव्या वेळेला. When she conceived. जेव्हा तिला दिवस गेले. Somebody told her about a blessing meeting. कोणीतरी तिला सांगितलं की शनिवारी अशी आशीर्वाद सभा चालते तुझा. She came with her husband here. ती आपल्या नवऱ्याला घेऊन इथं आली. In the last prayer. माझ्या शेवटच्या प्रार्थनेत. She cried out to the Lord. खूप रडली देवासमोर आणि धावा केला. The Lord Jesus touched her. प्रभू येशूनी तिला स्पर्श केला. And she had the baby in the womb. Full 9 months. आणि संपूर्ण 9 महिने त्या वेळेला तिचं ते बाळ पोटात राहिलं. And the first time. पहिल्यांदा असं झालं. For the first time. पहिल्यांदा. She gave birth to a baby.
प्रसूती झाली तिची आणि बाळाचा जन्म झाला. प्रेज गॉड. देवाला धन्यवाद. शी गिव्ह बर्थ टू अ बेबी बॉय. आणि तिला मुलगा झाला. व्हाट अ जॉय. काय आनंद त्या जोडप्याला झाला असेल. नेव्हर गिव्ह अप ऑन जीसस. कधी येशूवरची आशा सोडू नका. नेव्हर गिव्ह अप ऑन जीसस. कधी येशूवर हार मानू नका. गिव्ह अप ऑन द वर्ल्ड बट नेव्हर गिव्ह अप ऑन जीसस. अख्ख्या जगावर हार माना चालेल पण येशूवर कधी हार मानू नका. मेक गॉड युअर फर्स्ट प्रायोरिटी. देवाला आपलं पहिलं प्राधान्य करा. द टॉप ऑफ द लिस्ट. अगदी यादीवरती पहिल्या नंबरला देवच हवा. अँड से लॉर्ड. आणि म्हणून टाका एकदाचं की प्रभू. आय हॅव नोबडी. मी कोणी नाही. ओनली यू. तूच. आय हॅव नोबडी इन माय लाईफ. मी कोणी नाही. अंक तूच. शून्य मागे मोल देशी मला. यू आर द ओनली वन. तूच आहेस. आय विल ट्रस्ट ऑन यू. मी तुझ्यावरच विश्वास ठेवणार. दो यू स्ले मी आय विल येट ट्रस्ट ऑन यू. आणि शेवटी जरी तुम्हाला ठार मारलं तरी मी तुझ्यावरच विश्वास ठेवीन. यू हेल्प मी टुनाइट. तू आज रात्री मला मदत कर. अँड ही विल. बिकॉज हेवन अँड अर्थ शॅल पास अवे. कारण की स्वर्ग आणि पृथ्वी निघून जाईल. हिज वर्ड्स विल नेव्हर पास अवे. त्यांनी बोललेलं वचन नाही कधी असंच निघून जाणार. आर यू रेडी. मग तुम्ही तयार आहात का? गॉड इज रेडी. मग देवही तयार आहे. आर यू रेडी? तू तयार आहेस का? कम ऑन प्रे विथ मी. मग चला माझ्या मागूनी प्रार्थना बोला. से माय गॉड. म्हणा माझ्या देवा. माय गॉड. माझ्या देवा. आय एम कमिंग टू यू इन फेथ. मी विश्वासाने तुझ्याकडे येत आहे. I have no solutions for my troubles. माझ्या सगळ्या त्रासांचा उपाय माझ्याकडे नाही. I have tried it, O Lord. मी खूप प्रयत्न केले. Nothing is working. परंतु काही होत नाही. I am sorry. मला माफ कर. I didn't give you the first place in my life. मी जीवनात तुला प्रथम स्थान दिलं नाही. Forgive me. मला क्षमा कर. Wash me by the blood of Jesus. येशूच्या रक्ताने मला धुऊन काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Come into my heart. माझ्या हृदयात ये. And change my life. माझं जीवन बदल. Come on, say Jesus. म्हणा येशू. ये खाली. And touch my life. माझ्या जीवनाला स्पर्श कर. I need you desperately. आज मला तुझी खूप गरज आहे. I need you desperately. मला व्याकुलतेने तुझी गरज आहे. If you are the living God. जर तू जिवंत देव असशील. Help me tonight. तर मला आज मदत कर. And I will follow you all the days of my life. आणि आयुष्यभर मी तुझ्या मागे चालेल. Help me Jesus. मला मदत कर येशू. Jesus is coming. येशू येत आहे. He is coming. तो येत आहे. He is standing next to you. तो तुमच्या शेजारी उभा आहे. By his power he is standing next to you. त्याच्या सामर्थ्याने तो तुमच्या शेजारी. Call, call, call. सगळ्यांनी त्याचा धावा करा. करा आणि करा. Something is happening. काहीतरी होत आहे. His warmth is coming in you. त्याची ऊब तुम्हाला मिळत आहे. Every sickness. प्रत्येक आजार. Every disease. आणि रोग. I command you. मी आज्ञा करतो. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Leave. सोड. In the name of Jesus. येशूच्या नावात. It is happening. होत आहे. It is happening. होत आहे. Thank you Lord. धन्यवाद प्रभू. Now I'm going to blow the wind of God. आता देवाचा वारा मी तुमच्यावर फुंकीन. You want power? Just raise your hand like that. तुम्हाला सामर्थ्य हवं असेल तर तुम्ही केवळ आपला हात वर करा. The Lord will touch you. प्रभू तुम्हाला स्पर्श करेल. Divine strength has come in you now. एक दैवी शक्ती आता तुमच्यात आलेली आहे. Now you devil. आता सैताना. I command you in the name of Jesus. मी येशूच्या नावात तुला आज्ञा करतो. Leave. सोड. In Jesus name. येशूच्या नावात. See the devil is leaving you. पहा सैतान तुम्हाला सोडतो. The devil is leaving you. सैतान तुम्हाला सोडतो. Come on, say it. म्हणा म्हणा. Devil leave me. म्हणा सैताना मला सोड. In Jesus name. येशूच्या नावात मला सोड. In Jesus name. येशूच्या नावात मला सोड. Devil leave my family in Jesus name. सैताना माझा परिवार येशूच्या नावात सोड. Leave my blessing in Jesus name. माझे आशीर्वाद येशूच्या नावात सोड. Lord. प्रभू. Whatever they ask give it to them. हे लोक तुला जे काही मागतात ते त्यांना दे. Those who need a job give them a job. ज्यांना नोकरी हवी त्यांना नोकरी दे. Those who need promotion give them promotion. ज्यांना बढती हवी त्यांना बढती दे. Those who need increment give them increment. ज्यांना पगारामध्ये वाढ हवी त्यांना पगारात वाढ दे. Those who need a house give them a house. ज्यांना राहायला घर हवंय त्यांना राहायला घर दे. Those who need two wheelers, three wheelers, four wheelers bless them Lord. ज्यांना दोन तीन चार चाकी गाड्या हव्यात गाड्या दे. Financially bless them O God. आर्थिक रीतीने त्यांना आशीर्वादित कर प्रभू. Establish their lives. त्यांचं जीवन स्थिर स्थावर कर प्रभू. Let them fear no more. त्यांना अजिबात यापुढे भीती वाटू देऊ नको. Fulfill all their heart's desires. त्यांच्या सर्व हृदयातल्या इच्छा पूर्ण करून दे. Let the husbands love their wives. नवरा आपला बायकोवर प्रेम करू दे. Let the wives be submissive to their husbands. बायको आपल्या नवऱ्याच्या अधीन असू दे. From today, आजपासून, they will not smoke. ते सिगरेट पिणार नाही. They will not drink. दारू पिणार नाही. They will not chew tobacco. तंबाकू खाणार नाही. They will not do drugs. ड्रग्स घेणार नाही. But their life will be holy. पण त्यांचं जीवन पवित्र होईल. As God is holy. जसा देव पवित्र आहे. Your life will change. तुमचं जीवन बदलेल. You will have the best of life from tonight. आणि आज रात्रीपासून तुम्हाला अत्युत्तम जीवन मिळेल. God will raise you up. देव तुम्हाला उचलेल. God will make you the head. देव तुम्हाला मस्तक करेल. You will be above, never below. तुम्ही वर असाल कधी खाली नाही. You'll always
lend, you will never borrow. तुम्ही नेहमी लोकांना द्याल पण कधी उसने घेणार नाही. God is blessing you tonight. देव आज रात्री तुम्हाला आशीर्वाद देत आहे. Say thank you Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Say thank you Jesus. म्हणा सगळ्यांनी धन्यवाद. Say thank you Jesus. धन्यवाद येशू. पास्टर त्यांना त्वचेचा आजार होता गेली 10 वर्ष. See this. त्यांना खूप त्रास होता आणि त्या म्हणतात की याच्यामधन 3 वेगवेगळे प्रकारचे किडे बाहेर येत होते. Worms used to come out of these wounds. त्यांच्या अंगावर हे जे चट्टे पडले त्यातनं 3 वेगवेगळ्या पद्धतीचे किडे बाहेर पडायचे. 3 different types of worms used to fall. 3 बरोबर आहे. त्या म्हणतात की डॉक्टरांकडे गेलं, सगळे उपचार केले, माझे सगळे पैसे खर्च झाले औषध करण्यामध्ये, पण मला काय आरोग्य मिळालेलं नाही. मी चर्चला येत राहिले, मी असा मनामध्ये विश्वास ठेवला होता की ज्या दिवशी पास्टर माझ्यावरती हात ठेवतील त्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त मला आरोग्य देईल. आणि मागच्या रविवारी प्रभूच्या कृपेने तुम्ही त्यांच्या डोक्यावरती हात ठेवला, त्या क्षणी त्यांना आरोग्य मिळालेलं आहे. त्यांची त्वचा पूर्णपणे बरी झालेली आहे. त्या जखमांमधून जे किडे बाहेर येत होते ते पण यायचे बंद झालेले. त्यांनी 10 वर्षाचा त्रास तो त्यांचा एका दिवसात निघून गेला. 10 years she suffered. 10 वर्ष त्यांना त्रास व्हायचा. Last Sunday she came and she said, "If only pastor places his hand upon me, I'll be healed." गेल्या रविवारी त्या आल्या होत्या आणि म्हटल्या होत्या की पास्टरने आज माझ्या डोक्यावर हात ठेवला ना तर मी बरी होईल. And she is healed. आणि गेल्या रविवारी तसं झालं आणि आज त्या बऱ्या आहेत. Touch her life. Heal her completely. No more. Nothing should remain in her. Everything, all the wounds, all those patches should vanish. Give her a new skin, Lord, in Jesus' name. Yes. Pastor, हे त्यांचं मूल 7 महिन्याचं आहे. Okay. डेंग्यू लास्ट स्टेज ला होत. Okay. आणि त्याच दरम्यान त्याला निमोनिया झाला. Oh. कंटिन्युअस फीट येत होत्या. Oh. डॉक्टरांनी आशा सोडली होती, 12 तासाची त्यांना मुदत दिली होती. Oh. पण ते विश्वासाने मागच्या शनिवारी आपल्या इथे आले, प्रार्थना करून गेले. नंतर त्यांना वाटलं की त्यांचं मूल गेलेलं आहे म्हणून त्यांनी त्यासाठी अँब्युलन्स पण बोलवली हॉस्पिटल. Can you imagine? कल्पना करा. Doctor said the child was suffering with pneumonia, dengue and fits. And the doctor said they had given 12 hours time and ambulance was brought by them. This brother brought the ambulance. त्यांनी ambulance मागवली होती. ते म्हटले की बाळाची काहीही मूवमेंट होत नाहीये, बाळाला गावाला घेऊन जाऊयात बार्शीला. पण ते इथं प्रार्थना करून गेलेले होते. नंतर त्यांना कोणीतरी सांगितलं की तुमच्या बाळामध्ये काहीतरी हालचाल आम्ही पाहिलेली आहे आणि त्यानंतर प्रभूने अद्भुतरित्या या बाळाला नवीन जीवन दिलेलं आहे आणि आता हे बाळ एकदम व्यवस्थित आहे. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. माझ्या बाळाला डेंग्यू हा शेवटच्या स्टेपपर्यंत गेला होता. डॉक्टरांनी काही गॅरंटी वगैरे सांगितली नव्हती. पैसा पण माझा खूप गेला होता. आम्ही सगळे आशा सोडली होती. पण मला एक कुणीतरी सांगितलं की तुम्ही 10 फूटच्या चर्चमध्ये जाऊन बाबा प्रार्थना वगैरे करा. मागच्या शनिवारी येऊन मी प्रार्थना केली. प्रार्थना केल्यानंतर पण हॉस्पिटलमध्ये गेलं तर डॉक्टर म्हणजे आहे तसाच आहे, काही मुवमेंट नाही. परत मग मी रविवारी ॲम्ब्युलन्स बोलून याला गावी नेण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या अगोदर मला त्या हॉस्पिटलमध्ये एका बाईने येऊन सांगितलं की तुमचा बाळ तो शरीराची थोडी हालचाल होती आहे त्याची. A living testament. किती जिवंत साक्ष आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्या मॅडम ने सांगितल्यानंतर पाहिल्यानंतर आम्हाला म्हणजे गॅरंटी वाटली की बाबा आहे व्यवस्थित. त्याच्यामुळे येशूचा हा चमत्कार झाला. चमत्कार झाला. तुम्ही आता लोकांना काय सांगणार? लोकांना सांगणार एवढंच की हा प्रभू येशू हा देव जिवंत देव आहे. तुम्ही मनापासून प्रार्थना करा, तुमच्या सर्व इच्छा सर्व पूर्ण होतील, इथं सर्व आजार दूर होतील. God heard his prayer. देवाने त्यांची प्रार्थना ऐकली. Praise God. प्रभूला धन्यवाद. Thank you Jesus. Bless this child also Father in Jesus name. पासून ही बहीण आहे आशा. ती म्हणते की 2 वर्षापासून तिच्या डोक्यात मध्ये चक्कर येत होती आणि चक्कर येऊन ती खाली पडली 2-3 वेळा. मग डॉक्टरांकडे नेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की मेंदू मध्ये गाठ आहे आणि तिला संधिवाताचा पण त्रास होत होता. परंतु थोड्याशे औषध उपचार तिने घेतलेले होते. आता 2-3 आठवडे झाले ती आपल्याकडे येते आणि इथे आल्यापासून तिने प्रभू येशूवर पूर्ण विश्वास ठेवला. गोळ्या औषध बंद करून टाकली आणि ती म्हणाली की प्रभू येशू तू मला आरोग्य दे. आणि ती म्हणते आज प्रभूने मला स्पर्श केला. बऱ्याच प्रमाणात या 3 आठवड्यापासून जसे येते तिचा सगळा हा त्रास हळूहळू कमी होत आहे आणि प्रभूने तिला आरोग्य दिलेला आहे.
complete your healing, O Lord, in her life. In Jesus' name. Bring that man. What happened? It's the devil. See this. Leave. You devil, in Jesus' name. Go. In Jesus' name. See that. ऐका काय करतो रे लोखंड लगाय फसवते का इन जीसस नेम गो नेवर कम इन टू हिम इन जीसस नेम शट योर माउथ एंड लीप हो 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 ती म्हणते दोन वर्षापासून पोटात आणि पाठीमध्ये खूप दुखायचं. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरकडे दाखवलं, डॉक्टरांनी सांगितलं की अपेंडिक्स झालंय, ऑपरेशन करावं लागणार आहे. दोन आठवडे झाले आपल्याकडे येते आहे. ती म्हणते की प्रभूंनी या शेवटच्या प्रार्थनेमध्ये प्रभूंनी मला स्पर्श केला आणि माझी सगळी पोटदुखी आता थांबलेली आहे. सी दॅट. धन्यवाद. आता बरं वाटतं तुला? काय रडते बेटा? बरं वाटतं. बरं वाटतं म्हणून तू रडते. Let your peace come into our heart, O Father, in Jesus' name. Praise the Lord. Prabhuji stuti aso. Did you enjoy today's meeting? Majcha sabhecha purepur anand ghetlat ka? That same testimony can be yours. Ya asya asha sakshi tumchya hi jivanat hoti. That same rejoicing can be in your very home. Toch anand ani ullas tumchya hi gharat hoi. If you accept the same Jesus in your heart. Jar tumhi tyas yeshula tumchya hrudayat ghetlat ka? I'm telling you. Ani mi sangto. God is real. Dev khara hai. He is come to bless you. तो तुम्हाला आशीर्वाद द्यायलाच आलाय. So keep watching this program. म्हणून हा कार्यक्रम पाहत राहा. Let your children also watch this program. तुमच्या मुलाबाळांना पण हा कार्यक्रम पाहायला लावा. God's peace shall come in your देवाची शांती तुमच्या घरात येईल. God bless you. देव आप तुम्हाला आशीर्वादित करू.